लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज देशभरात 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे। सर्वतच देशभक्तिमय वातावरण या निमित्तानं पाहायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्यातील ओझर तालुक्यातील मदरसा बरकाते फातिमा जिल्हा परिषद उर्दू शाळा आणि अलसाना उर्दू हायस्कूल यांच्या वतीनं प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे। ओझर एज्युकेशन आणि वेलफेअर सोसायटी यांच्या संकल्पनेतून अलसाना उर्दू हायस्कूल यांनी आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण समारंभ देखील पार पडला। या बक्षीस वितरणाचा सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा केजन कॉलनी येथील इमाम अहमद रजा या हॉलमध्ये मोठ्या उत्साहानं पार पडलेला आहे। दरम्यान आजच्या 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ओझर शहरातील सर्व मस्जिदचे मौलाना, जिल्हा परिषद उर्दू स्कूल ओझर पालक शिक्षण संघ, जिल्हा परिषद उर्दू स्कूल ओझर शालेय शिक्षण समिती, अलसाना उर्दू स्कूल सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते। तसेच प्रमुख मान्यवर म्हणून आयन मॅन माणिक सीताराम निकम यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। दरम्यान यावेळी HAL कबड्डी संघाचे सचिव वसीम काझी, रणजी करंडक क्रिकेट खेळाडू समाधान पगारे, तसेच अलसाना उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष डॉक्टर अरिफ मनसूर, उपाध्यक्ष खलील कुरेशी, सचिव मतीन शेख, ओझरेतील ZP उर्दू शाळेचे सर्व शिक्षक पदाधिकारी, त्याचबरोबर मदरसा फातेमा सर्व संचालक मंडळी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर।